पदाधिकारी आज नाले सफाई दौऱ्यामध्ये आपण देखील भर उन्हामध्ये नाले सफाई मध्ये भाग घेतला त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद द्यायला पाहिजे. आवाज येत नाही. आवाज हॉल बंद हॉल आहे ना. हाईट मुळे सगळ्यांचं आज मनापासून स्वागत. नाले सफाईत भर उन्हामध्ये तुम्ही देखील सहभाग घेतलाय. पालकमंत्री आहेत, आमदार आहेत आणि आपले महापालिका आयुक्त चहल आणि महापालिकेची सगळी टीम आणि लोकप्रतिनिधी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिठी नदी आणि त्याचबरोबर वाकोला हिंदमाता आणि एक लवग्रह या ठिकाणी आज आपल्या भेटी झाल्यात. आणखी आपल्याला पुढं जायचं आहे. खरं म्हणजे दर पावसाळ्यामध्ये मुंबईमध्ये पाणी तुंबण्याचा प्रकार जो काय होतो आणि त्यामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि याच्या मुळाशी आपण जेव्हा जातो तेव्हा हे आता बघितलं आपण किती मोठे मोठे नाले आहेत. इथला पण नाला पाहिला आपण म्हणजे त्याचं पात्र एवढं आहे, नदी एवढं पात्र आहे म्हणजे रुंदी. आणि जवळपास मुंबईमध्ये 2200 किलोमीटरचे नाले आहेत, रस्ते 2000 किलोमीटरचे आहेत आणि नाले 2200 किलोमीटरचे आहेत. आणि या सर्व नाल्यांमधून जे पावसाळ्यामध्ये पाण्याचा निचरा जो आहे समुद्राकडे जातो, हे नाले जेव्हा आपण पूर्णपणे व्यवस्थित साफ केले तर बऱ्यापैकी मुंबईकरांचा त्रास वाचू शकतो. आणि म्हणून मी स्वतः आज अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे महापालिका आयुक्तांना वेलारासूंना सूचना केलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची देखील आयुक्तांनी नेमणूक केलेली आहे. जेवढे नाल्याचे स्पॉट आहेत जिथे पाणी तुंबतं तिथले स्पॉट आहेत जे आयडेंटिफाय केलेले आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांची देखील नेमणूक केलेली आहे आणि मी सूचना अशी केली की नाले सफाई जी आहे आता त्यांचा दरवर्षीचा अनुभव असतो की इतके मेट्रिक टन गाळ काढला आहे, चिखल काढला आहे. तर मी त्यांना म्हणालो त्या मेट्रिक टन आणि गाळाशी आम्हाला काही संबंध नाही. तुम्ही ज्या 4 मीटरपर्यंत खोल जाता तुम्ही 5 मीटरपर्यंत जा, खाली खडक लागेल, कडक जमीन जो बेसचा आहे खालचा तो कडक हार्ड बेस लागेल. तोपर्यंत तुम्ही जर माती आणि गाळ काढला म्हणजे खोलीकरण जर झालं तर त्या नाल्यामध्ये पावसामध्ये येणारं पाणी किंबहुना वस्त्यांमधून येणारं पाणी याची वाहन क्षमता म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ही वाढू शकते, ही वाढेल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या मुंबईकरांचा पाणी तुंबण्यापासूनचा त्रास वाचू शकतो. त्यामुळे तशा प्रकारच्या सूचना आयुक्तांनी संबंधित लोकांना दिलेल्या आहेत आणि जास्तीचा गाळ काढण्याच्या सूचना आणि निर्देश म्हणजे आतापर्यंत जे ठराविक जे काही दरवर्षीचा त्यांचा अनुभव आहे त्यापेक्षा यावर्षी तुम्ही हार्डबेस लागेपर्यंत थोडं डिगिंग खोलीकरण केलं तर त्याचा बेनिफिट होईल. आणि त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना मी देखील सांगितलं जे जे स्पॉट आहेत ज्या ठिकाणी पाणी तुंबतं
त्या ठिकाणी देखील आता पाणी तुंबल्यानंतर यंत्रणा लावण्याची आपल्याला आवश्यकता लागता कामा नये म्हणून आतापासूनच त्या ठिकाणी पूर्ण फुलप्रूफ यंत्रणा लावली पाहिजे आणि आयत्या वेळी कुठल्याही आवश्यकता घाई गडबडीची करण्याची आवश्यकता नाही. आतापासून ही सगळी सिस्टीम फुलप्रूफ लागली पाहिजे. आज आपण इथं पाहतोय की इथे जे फ्लड गेट लावलेले आहेत जेव्हा समुद्रामध्ये भरती असते त्या उलट समुद्राचं पाणी आतमध्ये येतं आणि म्हणून एक चांगली सिस्टीम इथे फ्लड गेटची केली आहे आणि त्यांनी आम्हाला ती सिस्टीम चालूनही दाखवली की जेव्हा समुद्राचं पाणी म्हणजे जेव्हा भरती असेल तेव्हा आत येऊ नये पण आतलं पाणी पंपाद्वारे त्या समुद्राच्या जे भरतीची हाईट आहे त्याच्यापेक्षा पुढं पाणी टाकलं पाहिजे फेकलं पाहिजे अशा प्रकारची सिस्टीम आहे. मी आयुक्तांना सांगितलं ही सिस्टीम इथे चिखल देखील सक्शन करून फेकला जातो ही सिस्टीम आपण मिठी रिव्हरमध्ये देखील लावली तर मला वाटतं नक्की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला फायदा होईल. आणि जे पाणी तुंबण्याची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी देखील तुम्ही अधिकारी नेमलेले आहेत. yes, मी काही अधिकाऱ्यांना सांगितलं की ते सांगत होते आम्हाला की आम्ही एवढा मेट्रिक टन गाळ काढणार आहोत हे गाळ 3 दिवसांनी तिथे सुकल्यानंतर तो तिकडून हलवला जाईल. मी त्यांना सांगितलं तुम्ही गाळ काढणं किती मेट्रिक टन यापेक्षा पाणी न तुंबणं हे तुमचं यश राहणार आहे. पाणी तुंबलं नाही तर त्या अधिकाऱ्यांना शाल श्रीफळ देऊ आम्ही पण पाणी तुंबलं